की आपल्याला बऱ्याचदा उदाहरणं दिली जातात की अमुक अमुक एका राष्ट्राचे लोक ते त्यांच्या देशाप्रति किती एकनिष्ठ असतात, तर मग आपण का नाही राहू शकत? जी भावना आपल्या मनामध्ये आज सकाळी उमटलेली असते ती भावना संध्याकाळच्या वेळेला लयाला का जाते? उत्सव तीन रंगांचा आभाळी आज हा सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज हा सजला, नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडविला। उत्सव तीन रंगांचा, उत्सव देशभक्तीचा, उत्सव प्रत्येक भारतीयाचा, उत्सव स्वातंत्र्य दिनाचा। मंडळी नमस्कार, मी अमित पाटील आपल्या सर्वांचं बोलू काही बेटर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सार्वभौम भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक वर्षीची ऑगस्ट महिन्याची 15 तारीख हे आपल्या सर्व भारतीयांसाठी एक उत्सवाचं पर्व आहे, एक आनंदाचा क्षण आहे, कारण तब्बल 150 वर्ष इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या त्या बेडीतून आपला देश हा 1947 साली स्वतंत्र झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आजचा हा स्वातंत्र्याचा उत्सव, आजचा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो ती बंधुत्वाची, देशप्रेमाची, एकात्मतेची। आणि तुम्हा सर्वांना थोडंसं आश्चर्य वाटेल की आजचा अख्खा दिवस गेला आणि आता संध्याकाळच्या वेळेला मी आपल्या समोर येऊन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा का देतोय। निश्चित हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल, पण मंडळी आता एक प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायचा आहे। काय होतं की ज्या भावनेने आपण सकाळच्या उत्सवामध्ये आपण सहभागी होतो तीच भावना आपली कायमस्वरूपी टिकते का? देशाप्रतीचं जे प्रेम आपण आज व्यक्त करतो ते प्रेम आपण कायम ते प्रेम दाखवू शकतो का? जी भावना आपल्याला आपल्या मनामध्ये जी आज उमटलेली असते तीच भावना वर्षभर टिकते का? आजचा हा उत्सव ज्याप्रमाणे आपल्याला या सर्व गोष्टींची आठवण करून देतो, त्याचप्रमाणे आपल्या कर्तव्यांची सुद्धा आठवण करून देतो, देशाप्रती आपली असलेली कर्तव्ये। आज सकाळी मी एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो, माजी सैनिकांची एक संघटना आहे जय जवान जय किसान, आणि देशासाठी सैनिकांचं जे काही योगदान आहे त्याविषयी मला थोडंसं बोलायचं होतं आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनसुद्धा मी केलं। आता जय जवान जय किसान या शब्दामधूनच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान माननीय लालबहादूर शास्त्री यांनी देशाच्या विकासाचा एक मूलमंत्र दिलेला होता। त्याचं कारण काय होतं की जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो तो शेतकरी, आणि सीमेवरती आपल्या जीवाची पर्वा न करता देशरक्षण करणारा आपला सैनिक हे आपल्या देशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत, आणि त्यांच्या ऋणातून आपल्याला कधीही मुक्त होता येणार नाहीये हे निश्चित आहे। त्यांच्याप्रती असणारी आदराची भावना ही कायम आपण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जपली पाहिजे। आणि आता स्वातंत्र्य लढा, देशासाठी जे बलिदान क्रांतीवीरांनी सर्वस्व अर्पण करून जे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेले आहे, त्या स्वतंत्र देशात स्वातंत्र्यामध्ये आपला सर्वांचा जन्म झाला हे आपल्या सर्वांचं भाग्य। मला एवढं सांगायचं की आपल्याला बऱ्याचदा उदाहरणं दिली जातात की अमुक अमुक एका राष्ट्राचे लोक ते त्यांच्या देशाप्रती किती एकनिष्ठ असतात, तर मग आपण का नाही राहू शकत? जी भावना आपल्या मनामध्ये आज सकाळी उमटलेली असते ती भावना संध्याकाळच्या वेळेला लयाला का जाते? किंवा इतर वर्षाचे 365 दिवस आपण त्याच भावनेने देशासाठी का योगदान देऊ शकत नाही? हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्याला विचारावा। जो तिरंगा आपण आज डौलाने फडकवतो तर त्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी, वीरांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्याची शान। दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक तुझमें जान है। त्यामुळे मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।
हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, अचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। जय हिंद।